मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, राष्ट्रीय होमिओपॅथी संस्थांमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. जर तुम्ही 10वी 12वी किंवा तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या भरतीसाठी नक्की अप्लाय करायचा आहे. ह्याच्यामध्ये विभागाचं नाव तुम्ही बघू शकता, NIH. ठीक आहे, अर्ज करण्याचे दिनांक मित्रांनो 5 मेपासून सुरू झालेली आहे आणि जी काही अंतिम दिनांक त्यांनी सांगितलेली आहे ती 25 मे 2023 ही अंतिम दिनांक त्यांनी सांगितलेली आहे. तर तुम्ही नक्की अप्लाय करायचं आहे. अर्जाची फी तुम्हाला बघू शकता, अर्जाची फी जास्त आहे मित्रांनो, पण काही हरकत नाही आहे. पण तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब मिळत आहे 10वी 12वीच्या बेसवर. जर तुम्ही ओपन किंवा OBC किंवा EWS असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे. आणि जर तुम्ही खालील कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला परीक्षा फी माफ आहे. ठीक आहे, अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या भरतीसाठी अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, अर्ज पाठवण्याचा पत्ता नाही आहे, कारण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याच्यामुळे पत्त्याची काही गरज नाही आहे. पण जी अधिकृत वेबसाईट आहे त्यांनी 2 वेबसाईट आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही एका वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. ही वेबसाईट तुम्ही लिहून घ्या. कुणी अर्ज करायचा, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. वेतन मित्रांनो भरपूर पद आहेत, तुम्हाला ज्या पदानुसार योग्यनुसार तुम्हाला वेतन हा मिळणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण जाहिरातीची PDF. तर मित्रांनो, आपलं पोलीस भरती 97 आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत PDF डाउनलोड करू शकता. या भरतीमध्ये तुमची निवड कशी होणार आहे, निवड तुमची लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. लेखी परीक्षा किती गुणांची असेल, किती मार्क असेल, कितीला पास असेल, कोणते विषय असतील, त्याची माहिती तुम्हाला PDF मिळेल. त्याच्यामुळे सांगतो, पोलीस भरती 97 आपलं टेलिग्राम आहे, तिथे जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF उपलब्ध होऊन जाईल. वयोमर्यादा जर तुम्ही पाहिली तर काही पदांसाठी 28 वर्षापर्यंत अट आहे, काही पदांसाठी 30 वर्षापर्यंत, काही पदांसाठी 35, तर काही पदांसाठी 50 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा दिली आहे. OBC 3 वर्ष आणि SC ST 5 वर्षाची सूट तुम्हाला दिली आहे मित्रांनो. पदाचे नाव तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला स्टाफ कार ड्रायव्हरसाठी देखील तुम्हाला पद आहेत, पण तुमच्याकडे LMV लायसन्स असणं गरजेचं आहे. पदं तुम्ही बघू शकता, MTS, LDC, स्टेनो, हे तुम्ही संपूर्ण पदं बघू शकता. नर्सिंग ऑफिसर, त्याचप्रकारे प्रोफेसर, असोसिएट ऑफिसर, MO, स्टाफ कार ड्रायव्हर किंवा अदर, ठीक आहे, ही पदांची नावं आहेत. ठीक आहे, तुम्ही ज्या पदासाठी पात्र असाल त्यासाठी तुम्ही अर्ज करा. पदाचे एकूण प्रकार 10 आहेत मित्रांनो. त्यांनी पदसंख्या सध्या सांगितलेली नाही आहे, पण त्या PDF तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल. नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, परमनंट नोकरी आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता, आता ही जी पदं तुम्हाला दिसत आहे यातील काही पदांसाठी तुम्हाला 10वी पास आहे, काही पदांसाठी तुम्हाला 12वी पास आहे, काही पदांसाठी तुमची पदवी असणं गरजेचं आहे, काही पदांसाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ही PDF डाउनलोड करा आणि ह्या पदांमध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये क्वालिफाय असाल ते तुम्ही पहा आणि त्यामध्ये तुम्ही अर्ज करा मित्रांनो. अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनेलवर सरकारी नोकरी, खाजगी नोकरीबद्दल माहिती सांगत असतो. तर अपडेट राहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं, रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल धन्यवाद.